तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आहे. तर पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर लाखोचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे. तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाखाचा पीक विमा इथं जमा झालेला आहे. तर बरेच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप अधिकही सुरू झालेला नाही, तर त्याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर लाखाचा जो काही विमा इथं जमा झालेला आहे, तर बरेच शेतकऱ्यांना 1,50,000 रुपये अशा जी काही रक्कम इथं जमा झालेली आहे. तर त्यामध्ये जे काही 14 इतक्या लोकसंख्येमध्ये यवतमाळचे जे काही 5 शेतकरी आहे, त्यांना सर्वाधिक पीक विमा इथं मिळालेला आहे. तर त्यामध्ये विजय वाटमोडे वर्धा, त्यानंतर इथे त्यांची नावंसुद्धा इथे देण्यात आलेली आहे. वर्ध्यामध्ये लातूर, त्यानंतर रेणापूर लातूर, त्यानंतर इथं तुम्हाला नागपूर भिवापूर, तर असे जे काही नावं इथं देण्यात आलेले आहे. त्यानंतर विठ्ठल वाघ परभणी, तर असे जे काही नावं आहेत, तर त्यांना 1 लाखाच्या वरच इथं पीक विम्याची रक्कम जमा झालेली आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून बघू शकता. तर बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट्स आले होते की आम्हाला पीक विमा अधिकही मिळालेला नाही. तर तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन तुम्ही जे काही क्लेम केलेलं आहे, जे की तक्रार नोंदवलेली आहे, ती तक्रार तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. जर पेंडिंग फॉर अप्रूवल दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा लवकरच जमा होईल, किंवा रिजेक्ट दाखवत असेल तर तुम्हाला पीक विमा 1 रुपया मिळणार नाही. तर याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर यादीसुद्धा अपडेट झालेली आहे. यादी कशाप्रकारे चेक करायची आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर सर्वाधिक पीक विमा मिळवण्याच्या बाबतीत यवतमाळ प्रथम क्रमांकावर आहे व बरेच शेतकऱ्यांना 4,26,000 रुपये जे काही इथं मिळालेले आहेत. तर ते जे काही अर्ज केले होते, तर 5,60,000 अशी काही भरपाई इथं शेतकऱ्यांना मिळालेली आहे. तर कळंबमधील किशोर यादव यांना ज्या 4,26,077 अशी जी काही रक्कम मिळालेली आहे, त्याचप्रमाणे गोविंद गणपत त्यांना 3,76,000 अशी जी काही रक्कम मिळालेली आहे. त्यानंतर नारायण गणपत तर यांना जे आहे 3,27,000 रुपये अशी जी काही रक्कम इथं मिळालेली आहे. त्याचप्रमाणे 3,12,000 अशी जी काही पीक विम्याची रक्कम इथं सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे. व तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.